आत्ता चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये नाना काटे यांच्या प्रचारासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या दो तीनही पक्षाची जंगी प्रचारसभा इथं संपन्न झाली. त्यानंतर माझ्यासोबत खुद्द उमेदवार नाना काटे आहेत. नाना, तगडं आव्हान आहे. एका बाजूला सहानुभूती आहे, अश्विनी वहिनी उभ्या आहेत, दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचा उमेदवार होणार असं त्यांची चर्चा होती, ते राहुल कलाटे अपक्ष इथं आहेत. तगडं आव्हान आहे, कशी तयारी? महाविकास आघाडीच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं मला उमेदवारी जाहीर झाली त्या दिवसापासून शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी, गवई गट, खरात RPI गट, असे सर्व आमचे मित्रपक्ष ताकदीने या चिंचवड विधानसभेमध्ये काम करण्यासाठी उतरलेले आहे. अतिशय चांगलं वातावरण आहे. प्रत्येक मतदारापर्यंत आमचा कार्यकर्ता जात आहे आणि कसलीही अडचण न येता आम्ही ताकदीने हे इलेक्शनला सामोरे जात आहोत. अनेकांचं असं म्हणणं आहे की राहुल कलाटेंचं शेवटच्या दिवसापर्यंत, शेवटच्या एका तासापर्यंतही नाव चर्चेत होतं, मात्र ऐनवेळी त्यांचा पत्ता कट करण्यात आला आणि तुम्हाला उमेदवारी देण्यात आली आहे. आपल्याला काय वाटतं? कसं असतं तुम्हाला माहिती, भेटलं त्याला महत्त्व आहे, नाही भेटलं त्याला काय महत्त्व आहे. शेवटी विजय एका मताने असतो आणि एकाच मताने पराजय असतो. त्यामुळं आत्ता महाविकास आघाडीने जे उमेदवार डिक्लेअर केलेलं आहे ते महत्त्वाचं आहे. उमेदवार महाविकास आघाडीचा मी आहे, त्यामुळं संपूर्ण महाविकास आघाडी आणि इतर मित्रपक्ष आमच्याबरोबर आहे. अनेकांचं असंही म्हणणं आहे की वहिनी आता उभ्या होत्या तर पिंपळे सौदागर काय, पिंपळे गुरव काय, शेजारी गाव आहेत, ही पोटनिवडणूक बिनविरोध करायला हवी होती अशी एक सहानुभूती आहे. याच्या अगोदर भाजप पक्षाने कुठं सहानुभूती दाखवलेली नाही, त्याचाच हा परिणाम आहे. सुरुवातीच्या काळामध्ये जर त्यांनी आमचे संपर्क प्रमुख सुनील अण्णा शेळकेंनी आवाहन केलं होतं, जर ही निवडणूक जर बिनविरोध द्यायची असेल तर त्यांनी विदाऊट चिन्हाचं लढावं, आम्ही बिनविरोध देऊ. परंतु काही सगळं आपल्याला माहिती असेल की त्यांनी ऑलरेडी त्यांची तयारी चालू केली होती पोटनिवडणुकीची, आणि मग ते जर असं आत्ता आश्वासन देतात लोकांना की बाबा आमचं पक्षप्रेम किती हे तुम्ही ओळखलेलं आहे, म्हणजे प्रत्येकजण सहानुभूतीचा कालावधी एक ठराविक दिवस असतो, 10-12-13 दिवस. आमचे नेते मंडळी देखील त्यांच्या घरी जाऊन सहानुभूती दाखवली होती, त्यांच्या दुःखात सहभागी झाले होते. परंतु राजकारण एक साईडला आहे, सहानुभूती एक साईडला आहे, ते ज्या पद्धतीने त्यांचा पक्षाचा झेंडा घेऊन पुढे चाललेले आहे त्या पद्धतीने आम्ही सर्व महाविकास आघाडी आमच्या पक्षाचा झेंडा घेऊन निघालेलो आहोत. राहुल कलाटेंची समजूत काढण्यासाठी अजितदादांनी त्यांना शब्द टाकला, ठाकरे साहेबांनी त्यांना शब्द टाकला, मात्र त्यांनी ऐकलं नेमकं काय घडलं होतं बरं असं? ते नेते मंडळी त्यांना संपर्क करत होतं, त्याबद्दल नाही माहिती आम्हाला. बरं, आता कलाटे साहेब उभे असल्यामुळे आता मतामध्ये विभागणी होणार आहे आणि अश्विनी जगताप यांची निवडणूक सोपी झालेली असं वाटतं अनेकांना, तुम्हाला काय वाटतं? ते आपल्याला 2 तारखेच्या निकालातून कळत. लीड पण सांगून टाका, किती लीडने तुम्ही विजयी होऊ शकता? त्यावेळेस सांगू तुम्हाला, त्यावेळेस. तर हे होते नाना काटे, महाविकास आघाडीचे उमेदवार, ज्यांनी की सांगितलं की आम्ही आमची निवडणूक तयारी करत आहे. कलाटे ज्या अपक्ष उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केला आहे, मात्र ते आमचे वरिष्ठ नेतेच त्या संदर्भात सांगू शकतील, मात्र आमचा विजय हा निश्चित असणार आहे असा विश्वास त्यांनी लेट्सअपशी बोलताना व्यक्त केलेला आहे.